दुसरं आता तू देवाना ते तुझा एरो ठेवून दाखवशील एकदा परत कर प्ले कर परत परत येते ते पहले से भी लेगा तो चलेगा अभी यही वाली लेना पानी की बॉटल ले पहले पहले कर रहा था कर गेला पहुंचने में सर दो चार दिवस अगोदर एक विंडो वाला झाला होता जो टोळी वस्तीत आहे एक ऑटो वाल्याचा घराचा तिथे एक भूत सारखी सावली दिसली आहे काय काय संदर्भ आहे सर काय सांगा अशी माहिती आम्हालाही प्राप्त झालेली होती लोकांनी आम्हाला काही एक दोन लोकांनी फोन करून सांगितलं होतं त्यांना अशा प्रकारची काही माहिती भेटलेली आहे कोणी एक ॲटोवाला आहे मेसराम म्हणून त्यांच्या काही सी सी टी व्ही फुटेजमध्ये असं चित्र दिसलेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही वस्तीमध्ये जाऊन पाहणी केली पेट्रोलिंग केली असं काही आम्हाला आढळून आलेलं नाही आहे आणि आम्ही पण तो व्हिडिओ चांगल्यानं बघितलेला आहे त्याच्यावरून असा आम्हाला अंदाज येते की एखादा पक्षी आहे तो त्या कॅमेरावर बसला असावा आणि तो पक्षी तिथून उडाला किंवा पाण्याचा एखादा थेंब आहे तो थेंब त्या कॅमेरा पडला असेल आणि तो तिथून घसरत तो पडलेला आहे खाली असा कोणत्याही प्रकार तिथं आम्हाला दिसून आलेला नाही आहे आणि तिथे आम्ही लोकांना समजावलेलं आहे कुणालाही काही भिण्याची गरज नाही आहे हे सर्व अंधश्रद्धेचा विषय आहे असं कोणत्याही प्रकार तिथं काही नाही आहे म्हणून लोकांनी कोणालाही तिथे भिण्याची गरज नाही आहे सर हल्लीच दोन तीन दिवस अगोदरच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्याच्यामध्ये भूत आहे असं म्हणणं आहे एकंदरीत काय सांगाल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काय अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती 29 वर्षापासून काम करते आणि समितीचा उद्देश समाजामध्ये वैज्ञानिक जाणीवांचा प्रसार प्रचार करणे हा आहे जी घटना नागपूरला नुकतीच घडलेली आहे अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत चापले लेआउटमध्ये त्या ठिकाणी घटना अशी आहे की एका घरी तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहे आणि 19 जुलैला रात्री 12:36 त्यांच्या सी सी टी व्ही कॅमेरे जे लावलेले आहेत त्यांनी टी व्हीवरती ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस त्यांना एक इमेज एक आकृती दिसली ती आकृती चालत चालत जाते आणि वरती हवेमध्ये गायब होते ही घटना कशी घडली याची तपासणी करण्याकरता आमची चमू त्या ठिकाणी गेली त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की त्यांच्या बाजूलाच एक दोन घराआड इलेक्ट्रिकचा पोल आहे आणि इलेक्ट्रिक पोलवरचं कनेक्शन यांच्या घरी पण सुद्धा येते सी सी टी व्ही कॅमेरे लागलेलं आहे ते इलेक्ट्रिक पोलवरचं त्याच दिवशी 12 जुलै रात्री 12:30 तिथे स्पार्किंग झालं आणि पूर्ण वायर जळाला आज त्यांनी नवीन वायर त्या ठिकाणी लावलेले आहे त्या घराला त्याचं कनेक्शन यांच्या घरी असल्यामुळे साहजिकच ते स्पार्क झाल्यामुळे यांच्या घरी जो सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा जो बॉक्स ठेवलेला आहे तो रात्री थडथडला असा त्यामुळे घरचे लोक जागे झाले आणि त्यांनी आपल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि टी व्हीमध्ये त्यांनी त्याची प्रतिमा बघितली त्यांचे इमेजेस बघितली त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात त्या कोणीतरी प्रतिमा चालत येते आणि ती वरतून गायब होते याची ज्यावेळेस त्यांनी सकाळी चर्चा केली त्यावेळेस लोकांचं असं म्हणणं की हा भूत आहे हा भूताचा प्रकार आहे लोकांनी सांगितलं घरच्याचं म्हणणं नाही आणि मग तिथे त्या लोकांनी सांगितलं या ठिकाणी 5-6 वर्षापूर्वी किंवा 12 वर्षापूर्वी एका मुलीने आत्महत्या केलेली होती आणि तिचा आत्मा या ठिकाणी फिरत आहे या ठिकाणी एक पडीत घर आहे या ठिकाणी काही चिंचेचे झाडंसुद्धा या परिसरामध्ये आहे तर या ठिकाणी भूताटकीचं वातावरण भूत या ठिकाणी दिसत अनेक अशा घटना झालेल्या लोकांनी ती गोष्ट भरवली आणि मग लोकांनी ते भूत आहे म्हणून त्याची एक अफवा त्या ठिकाणी तयार झाली त्याचा परिणाम पोलीस स्टेशनला त्या लोकांनी तक्रारी केल्या आणि पोलिसांना ज्यावेळेस मी भेटलो तिथले ठाणेदार विनोद चौधरी त्यांचं साफ म्हणणं की माझ्याकडे घरच्या कोणत्याही व्यक्तीची तक्रार आलेली नाही
खरं म्हणजे भूत याचं अस्तित्व जगामध्ये नाही, भूत अस्तित्व जगामध्ये नाही, भूत दाखवा आणि 25 लाख रुपये घेऊन जा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आव्हान आहे, परंतु आजपर्यंत कोणी समोर आलेला नाही. भूत हे एक म्हणजे हे मानसिक प्रक्रिया आहे. याचं काय, त्याचं कारण काय आहे की भूत जगामध्ये नसते, ते माणसाच्या डोक्यामध्ये असते. जो माणूस भूत मानतो त्यालाच भूत लागतो. अजून एक मजेदीर घटना त्या ठिकाणी, त्या परिवारामध्ये जो मुलगा आहे त्या मुलाला म्हणे रात्री आवाज आले रडण्याचे, तर असे भुताटकीचे आवाज आले असं लोक सांगतात. परंतु त्या मुलाला ज्यावेळेस विचारलं, त्या मुलाला एकट्याला आवाज आला, बाकीच्यांना कोणालाच आवाज आले नाही, त्याच्या वडिलाला आला नाही, इतरांना आला नाही, आप्तेष्टांना आल्या नाही. तर याचा अर्थ त्या मुलाच्या मेंदूमध्ये काही आजार आहे असं आपल्याला म्हणता येईल. सिझोफिनियाचा आजार असतो आणि याला सायकेट्रिक ट्रीटमेंटची गरज आहे. म्हणून जी घटना, जी मुलगी मरण पावली आत्महत्या करून, त्या मुलीचा आणि ती प्रतिमा दिसली याचा कोणताच संबंध नाही. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जादूटोना विरोधी कायदा आहे. या कायद्याच्या अंतर्गत अशा प्रकारच्या अंधश्रद्धांचा प्रसार प्रचार करणे, जादूटोना, मंत्र, तंत्र, भूत, प्रेत याचा प्रचार करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. म्हणून असा प्रचार करणाऱ्यावरती हा आणि हा दखलपात्र गुन्हा मानण्यात आला आहे. म्हणून असा प्रचार करू नये आणि समाजामध्ये अंधश्रद्धा पसरू नये. आम्ही काल परवालाच या ठिकाणी एक असा स्वतः आम्ही प्रयोग केला. आम्ही एक कापसाचे एक भूत आकृती तयार केली आणि एका तज्ज्ञ जे लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकांना भेटलो आम्ही. CCTV कॅमेऱ्याचे तज्ज्ञ आहे, की इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहे, आमचे मित्र आहे समितीचे कार्यकर्ते रामचंद्र काळे म्हणून, त्यांच्या स्टुडिओमध्ये आम्ही तो प्रयोग केला. काल त्या ठिकाणी एक कापसाची गुडिया तयार केली आणि त्याला एक दोरी बांधली आणि इकडनं दोरी ओढत हळूहळू त्या नेल्यानंतर तिची वरती तिला ओढत नेलं, त्याची प्रतिमा आपल्याला TV दिसली, म्हणजे CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. सारखीच प्रतिमा जशी चापले लेआउटमध्ये जे भूत निर्माण होऊन दाखवलेली आहे, तशीच प्रतिमा आम्ही तयार करून दाखवली. म्हणजे भूत जगामध्ये हे मानव निर्मित आहे, प्रत्येक गोष्टीला कारण असते, बिना कारणाने कोणती जगामध्ये काही होत नाही. म्हणून भूतावर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धा सोडा आणि समाजाला बलवान बनवा असं आम्ही आव्हान देतो. माझं नाव अमर वानकर, आमचं नेटकॉम कम्प्युटर शॉप आहे आणि आमचं CCTV कम्प्युटर लॅपटॉप याचं परिचित काम आहे, सर्व मेंटेनन्स, सेल्स अँड सर्व्हिस. हल्लीच 2-3 दिवसा अगोदर एक सावली दिसली होती CCTV नागपुरामध्ये. एक हल्ला आहे की भूत दिसला, एकंदरीत काय आहे ते काय सांगा. तो व्हिडिओ बघितला होता मी, त्याला मी रिप्ले करून 2-3 वेळा पाहिलं आणि त्याच्यावर जे लिहिलं होतं जे व्हायरल झालेलं त्यातलं असं काही मला वाटलं नाही. आणि याच्या मागे एक कारण असं राहू शकते की जसं तो नाईट व्ह्यूमध्ये ते पाहण्यात आलं आहे आणि त्यावेळेला जसं कधीकधी आम्ही जे करतो तर पॉवर जो आहे कधी पॉवर कमी जास्त होतो, फ्लक्च्युएशन होऊन जातं, तर फ्लक्च्युएशनमुळे कधी पॉवर त्या कॅमेऱ्याला कमी जास्त जात आहे, त्यामुळे तो व्ह्यू जो आहे ना रात्रीचा कधीकधी तो निगेटिव्ह मोडमध्ये दिसतो. तो जसं एखादा आपला फोटो कसे आपल्या जुन्या ते असतात निगेटिव्हमध्ये तशा टाईपमध्ये दिसतो, हे आम्ही स्वतः बघितलेलं आहे 2-3 ठिकाणी. कधी आम्ही कुठे प्लेबॅक करायला म्हणजे कुणाकडे काही झालं आहे तर आम्हाला जावं लागते, तर ते कधी कधी रात्री असं निगेटिव्हमध्ये दिसतं असं काही होतं. ते एक कारण राहू शकतं. त्यानंतर असंही राहू शकते की ते काही एखादा कीडा आहे छोटा त्या कॅमेऱ्यासमोरून गेला, त्याच निगेटिव्ह मोडमध्येच असेल तो त्यावेळेला, तर ते असे एक कारण राहू शकतं.